बातमी आहे कोल्हापूरमधून. मुसळधार पावसाचा कोल्हापूरकरांना फटका बसला आहे. शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलंय. पाणी शिरल्याने गणपती कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, याचा फटका जनजीवन विस्कळीत झालेला आहे. या ठिकाणी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलंय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूया. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा फटका जो आहे तो कोल्हापूरकरांना सहन करावा लागतोय, कारण कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली पाहायला मिळते. आणि याचाच परिणाम शाहूपुरीतील कुंभार गल्लीवरती होताना पाहायला मिळतोय. याच कुंभार गल्लीमध्ये अनेक जण गणेश मूर्ती घडवण्याचं काम जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत. ऐन गणपतीच्या तोंडावरती अशा प्रकारे पाणी येणं आणि गणेश कारखाने जे आहेत ते बंद करणं यासारखी मोठी जी समस्या आहे ती या संपूर्ण नागरिकांवरती येऊन ठेपलेली पाहायला मिळते. 1.5 फूट पाणी जे आहे ते काल रात्रीपासून वाढलेलं देखील आहे. तर दुसरीकडे अलमट्टी धरणातनं जो विसर्ग आहे तो देखील सुरू करण्यात आलेला आहे. मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसाची रिपरिप अशाच प्रकारे सुरू राहिली तर मात्र या पाण्याची पातळी वाढू शकते. सर्वांनीच आपले जे कारखाने आहेत ते स्थलांतरित करायला सुरुवात झालेली आहे, तर काही कारखाने हे बंद करण्यात आलेले आहेत. नेमका काय फटका बसलेला आहे, आपल्यासोबत काही कोल्हापूरकर आहेत. दादा, काय नेमका फटका बसलेला आहे, कारण ऐन गणपती आता तोंडावर आहेत आणि अशातच कारखाने बंद करणं कशा प्रकारचा हा फटका बनला? आता गणेशोत्सवाला 40 दिवस राहिल्यामुळे आता त्यात आता आता आपले आता 5-10 दिवस असे पुराच्या पाण्यातच जातात. त्यामुळे आता कसं होते, गणपती तेवढ्या वेळेत म्हणजे फुल नाईट करून आपल्याला ते गणपती रंगवून लोकांना द्यावे लागतात. आता कसं झाले, 2019 पासून जो महापूर यायला सुरुवात झालेला आहे तो आता दरवर्षी यायला लागलेला आहे. आणि आता कसं झाले, लहान मूर्त्या आपण आता घरामध्ये आता वरच्या फ्लोअरला आपण ठेवलेल्या आहेत. थोड्या मूर्त्या आता आपल्या पाण्यामध्ये पण आहेत, कलरच्या मूर्त्या पण आपल्या पाण्यामध्ये आहेत आता सध्या. गणेश कारखाने जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, मात्र स्थलांतरासाठी दुसरी जागा देखील नाही आहे. कारण स्थलांतर जर करायचं असेल तर त्याला जागा हवी आहे. मात्र कोल्हापूरमध्ये सर्वच ठिकाणी पाणी येत असल्याने या सर्वच गणेश मूर्तीकारांवरती जागेची समस्या देखील तेवढीच मोठी उद्भवलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच या अलमट्टी धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर केव्हापर्यंत हे पाणी ओसरतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.